ग्रंथ क्लासेस मध्ये स्वागत करते। आज आपण बघणार आहोत स्पर्धा परीक्षेचा पाया। बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपल्याला बेसिक काही माहिती असेल गणिताविषयी, तरच आपण पुढचे जे काही प्रकरण आहे ते सोडवू शकतो। बघा, स्पर्धा परीक्षेचा पाया यामध्ये जे काही संख्या प्रकरण आहे, संख्या प्रकरणामध्ये एक ते शंभर मधील जे काही अंक आहे, ह्या अंकांमधील बेसिक माहिती आपण आज पाहणार आहोत की समसंख्या किती आहे, विषम संख्या किती आहे, त्यांच्यामध्ये मूळ संख्या किती आहे, जोडमूळ संख्या किती आहे, त्यांच्यामध्ये वर्ग संख्या किती आहे, त्रिकोणी संख्या किती आहे, समूळ संख्या किती आहे, कोणाला कोणत्या संख्या म्हणतात, हे सर्व फक्त बेसिक माहिती ही तुम्हाला माहित असेल तर पुढील प्रश्नाचे उत्तर तुम्ही काढू शकता। तर बघूया बेसिक माहिती। बघा, स्पर्धा परीक्षेचा पाया ह्यामध्ये एक ते शंभर संख्यांचा अभ्यास आपण आज करणार आहोत। पहिला प्रश्न किंवा पहिला गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की एक ते शंभर मध्ये शून्य हा जो काही शून्य आहे हा किती वेळा येतो, शून्य किती वेळा येतो, तर शून्य हा एक ते शंभर मध्ये अकरा वेळा येतो। किती वेळा येतो? अकरा वेळा येतो। त्यानंतर बघा कुठे कुठे, तर बघा दहा, वीस, तीस, चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी, नव्वद आणि शंभर। बघा प्रत्येकामध्ये एक एक वेळा आलेला आहे आणि शेवटी हा शंभर मध्ये दोन वेळा आलेला आहे। जर आपण सर्व मोजले तर ते शून्य किती होतात, एकूण अकरा शून्य होतात। म्हणून एक ते शंभर मध्ये क्लास थ्रीच्या एक्झाम ज्या असतात त्यांना विचारतात की एक ते शंभर मध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो, तर अकरा वेळा। त्यानंतर बघा पुढे लक्षात ठेवा दुसरी गोष्ट की एक, एक हा जो अंक आहे तो एक किती वेळा येतो, एक ते शंभर मध्ये एक हा अंक किती वेळा येतो, तो येतो एकवीस वेळा। किती वेळा येतो? एकवीस वेळा। त्यामध्ये बघा कोणकोणत्या ठिकाणी, बघा इथे लिहिलेले आपण एक, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणावीस, एकवीस, एकतीस, एक्केचाळीस, एकावन्न, एकसष्ट, एकाहत्तर, एक्क्याऐंशी, एक्क्याण्णव आणि शंभर। बघा सगळ्यामध्ये एक वेळा आलेला आहे, परंतु अकरा ह्या संख्येमध्ये, अकरा ह्या संख्येमध्ये दोन वेळा आलेला आहे। म्हणून जर आपण टोटल सर्व मोजले तर ते सर्व एक, एक हा जो काही अंक आहे तो किती वेळा भेटतो आपल्याला, एकवीस वेळा। म्हणून लक्षात ठेवा की शून्य हा अकरा वेळा येतो आणि एक हा अंक एकूण एक म्हणजे एकवीस वेळा येतो। बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे की नियम आहे की दोन ते नऊ पर्यंतचे अंक, बघा प्रत्येकी दोन ते नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा येतात, कोणत्या संख्येमध्ये, एक ते शंभर मध्ये, एक ते शंभर मध्ये दोन ते नऊ पर्यंतचे अंक जे आहे प्रत्येकी वीस वेळा येतात। शून्य हा अकरा वेळा येतो, एक अंक एकवीस वेळा येतो आणि दोन ते नऊ पर्यंतचे प्रत्येक जे अंक आहे तीन, चार, पाच, सात, आठ आणि नऊ हे जे उरलेले अंक आहेत हे अंक प्रत्येकी वीस वेळा येतात। त्यानंतर बघा एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास आहे, एक ते शंभर मध्ये समसंख्या पन्नास आहे। कशा? तर बघा पहिली समसंख्या दोन अधिक शेवटची समसंख्या शंभर, शंभर अधिक दोन एकशे दोन, एकशे दोन भागिले दोन केले तर पन्नास, म्हणजे आपल्याला एक ते शंभर मध्ये पन्नास समसंख्या मिळतात। आणि बघा ह्या एक ते शंभर मध्ये समसंख्यांची जी काही बेरीज आहे तर ती आहे 2550, ती काय आहे 2550। लक्षात ठेवायचं आहे एक ते शंभर मधील समसंख्यांची बेरीज आहे 2550। त्यानंतर बघा एक ते शंभर मध्ये विषम संख्या ज्या आहे त्या पण पन्नासच आहे। बघा पहिली विषम संख्या काय एक, शेवटची विषम संख्या काय नव्याण्णव, नव्याण्णव अधिक एक किती झाले शंभर, शंभरचे अर्धे केले तर पन्नास, म्हणजे पन्नास समसंख्या आणि पन्नास विषम संख्या। आणि एक ते शंभर मध्ये विषम संख्यांची जी काही बेरीज आहे ती आहे 2550, ती आहे 2500। विषम संख्यांची बेरीज काय आहे 2500 आणि समसंख्यांची आहे 2550। त्यानंतर बघा एक ते शंभर मध्ये मूळ संख्या, एक ते शंभर मध्ये सर्व मूळ संख्या ज्या आहे त्या किती आहे 25 आहे, सर्व मूळ संख्या किती 25। आणि एक ते शंभर मध्ये मूळ संख्यांची बेरीज जर विचारली तर ती बेरीज आहे 1060, ती बेरीज आहे 1060। जर तुमच्या मूळ संख्या पाठ नसेल तरी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे की एक ते शंभर मध्ये मूळ संख्यांची बेरीज काय आहे 1060। आणि विशेष म्हणजे 25 मूळ संख्या ज्या आहे शंभर मध्ये त्यांच्यामध्ये एकमेव सममूळ संख्या अशी एकच संख्या मूळ संख्या आहे की ती समसंख्या आहे, ती म्हणजे कोण दोन। आणि बाकी ज्या उरलेल्या संख्या आहे तीन, पाच, सात, नऊ, अकरा, तेरा वगैरे त्या सर्व काय आहे विषम संख्या आहे आणि मूळ संख्या आहे। त्यानंतर बघा जोडमूळ संख्या, एक ते शंभर मधील जोडमूळ संख्या ज्या आहे त्या टोटल त्या आठ जोड्या आहे, किती जोड्या
बघा मित्रांनो, पुढील काही नियम बघा। जोडमूळ संख्या आपण बघितल्या। जोडमूळ संख्या म्हणजे काय? की जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या मूळ संख्यांमध्ये दोनचा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। केव्हा? दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असणाऱ्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात। जसं की बघा, तीन आणि पाच, तीन आणि पाच मध्ये ह्यामध्ये कोणती संख्या आहे? येते चार येते। मग दोन गुणले दोन काय होते? चार। किंवा दोन दोन संख्यांच्या गुणाकारातून गुणाकार करून निर्माण होणाऱ्या संयुक्त संख्या ज्या काही असेल त्यांच्यामध्ये अशा संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या म्हणतात। केवळ एवढंच लक्षात ठेवायचं की दोनचा फरक असणाऱ्या संख्यांना, एक ते शंभर मधील मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असणाऱ्या संख्यांना जोड मूळ संख्या असे म्हणतात। आणि अशा त्या आठ जोड्या आहेत, त्या कोण कोणत्या आहेत? बघा, तीन पाच, पाच सात, अकरा तेरा, सतरा एकोणीस, एकोणतीस एकतीस, एक्केचाळीस त्रेचाळीस, एकोणसाठ एकसष्ट, एकाहत्तर आणि त्र्याहत्तर, अशा किती जोड्या आहेत? टोटल आठ जोड्या आहेत। किती जोड्या आहे? आठ जोड्या। बघा, आठ जोड्या आहेत। त्यानंतर बघा वर्ग संख्या। बघा, बहुतेक जणांना माहित नसेल की एक ते शंभर मध्ये वर्ग संख्या किती आहे। तर एक ते शंभर मध्ये एकूण वर्ग संख्या आहे दहा। कोणकोणते? तर बघा, एकचा वर्ग एक आहे, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, चारचा वर्ग सोळा, पाचचा वर्ग पंचवीस, सहाचा वर्ग छत्तीस, सातचा वर्ग एकोणपन्नास, आठचा वर्ग चौसष्ट, नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर। अशा एक ते शंभर मध्ये एकूण टोटल वर्ग संख्या किती आहे? तर ते आहे दहा। हे लक्षात ठेवायचंय। त्यानंतर बघा, एक ते शंभर मध्ये सर्व वर्ग संख्यांची बेरीज किती? ह्या ज्या काही एक ते शंभर मध्ये वर्ग संख्या आहे, तर ह्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज किती? तर ती आहे तीनशे पंच्याऐंशी। किती आहे? तीनशे पंच्याऐंशी। हे लक्षात ठेवायचंय। नंतर बघा, एक ते शंभर मध्ये संयुक्त संख्या किती आहे? तर ते आहे चौऱ्याहत्तर। किती आहे? चौऱ्याहत्तर। का? कारण बघा, एक ते शंभर मध्ये पंचवीस ज्या आहे त्या मूळ संख्या आहे आणि बाकी उरलेले चौऱ्याहत्तर संख्या काय आहे? किती आहे? संयुक्त संख्या आहे। आणि उरलेला जो काही एक आहे तर तो ती संख्या म्हणजे मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही। का? कारण संयुक्त संख्या दोन गुणाकाराच्या संख्येतून निर्माण होणारी संख्या आहे। एक तर तसं एक कोणत्या संख्येला गुणाकार करून आपण एकच म्हणजे असं संख्या मिळवू शकत नाही इतर दुसऱ्या संख्येने। आणि त्यानंतर बघा, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती असं जर विचारलं तर सर्वात लहान संयुक्त संख्या आहे चार। बघा, ही बेसिक माहिती आहे। ही जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही इतर गोष्टी ज्या काही आहे, इतर प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे, तर ते तुम्ही सोडवू शकता। बघा मित्रांनो, पुढील नियम बघा। संख्या बघतोय आपण, बेसिक माहिती बघतोय, त्रिकोणी संख्या। बघा, एक ते शंभर मध्ये त्रिकोणी संख्या किती? आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय। बघा, दोन क्रमवार संख्या आहे, अशा समजा एक आणि दोन यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। किंवा दोन लगतच्या क्रमवार संख्यांच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात। तर अशा ज्या संख्या आहे एक ते शंभर मध्ये, त्या एकूण तेरा संख्या आहे। किती आहे? तेरा संख्या आहे। एकूण त्रिकोणी संख्या एक ते शंभर मध्ये तेरा संख्या आहे। आणि कोणकोणत्या? तर बघा, एक, तीन, सहा, दहा, पंधरा, एकवीस, अठ्ठावीस, छत्तीस, पंचेचाळीस, पंचावन्न, सहासष्ट, अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव। सर्वप्रथम त्रिकोणी संख्या म्हणजे काय की आपण बघा, एक आणि दोन, एकच्या नंतर लगत कोण येते किंवा पुढची क्रमांक कोण आहे? दोन। एक आणि दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट्टीस त्रिकोणी संख्या म्हणतात। एक गुणिले दोन आणि छेदामध्ये दोन, बे क बे, खाली काय उरला? एक। म्हणजे ही एक त्रिकोणी संख्या मिळाली। त्यानंतर तीन, तर पुढील आता एकच्या नंतर दोनच्या नंतर घेऊ आपण, दोन गुणिले तीन छेदामध्ये दोन, बे क बे, खाली किती उरले? तीन। म्हणजे पुढील त्रिकोणी संख्या मिळाली। त्यानंतर सहा, समजा तीनच्या दोन नंतर चार घेतले आपण, चार गुणले किंवा तीन घेऊ आपण, तीन गुणिले चार छेदामध्ये दोन, बे दोन्ही चार, आणि तीन गुणिले दोन, तीन दोन्ही सहा, म्हणजे पुढील त्रिकोणी संख्या मिळाली। जर अशा एक ते शंभर मध्ये टोटल आपल्याला तेरा त्रिकोणी संख्या मिळतात। आणि एक्झामला विचारतात की सर्व एकूण त्रिकोणी संख्या किती, तर त्या तेरा, म्हणजे एक ते शंभर मध्ये। आणि विशेष म्हणजे या सर्व ज्या काही त्रिकोणी संख्या आहे, तर यांच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अजून शिकायला मिळते की दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते। दोन लगतच्या, आता एक नंतर लगतची कोण आहे? तीन। एक नंतर लगतची कोण आहे? तीन। बघा, एक नंतर आपण तीन घेतली आणि त्यांची बेरीज केली, एक आणि तीन चार, म्हणजे चार काय आहे? दोनचा वर्ग आहे। चार काय आहे? दोनचा वर्ग। म्हणजे नियम काय सांगतो
कि दोन लगतच्या म्हणजे एक नंतर तीन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. काय असते? वर्ग संख्या असते. त्याचं घेतले आपण तीन आणि सहा. बघा, तीन अधिक सहा बरोबर किती? नऊ. नऊ काय? तीनचा वर्ग आहे. म्हणजे आपल्याला काय मिळाली? वर्ग संख्या मिळाली. त्यानंतर घेतले आपण बघा सहा आणि दहा घेतली. सहा आणि दहा घेतली, सहा आणि दहा किती झाले? सोळा. म्हणजे चारचा वर्ग मिळाला. दहा आणि पंधरा घेतली किती झाले? पंचवीस. पाचचा वर्ग मिळाला. पंधरा आणि एकवीस घेतले, छत्तीस. छत्तीस म्हणजे सहाचा वर्ग मिळाला. अशा प्रकारे आपल्याला दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. बघा, आपण ही आज ह्या भागामध्ये आज आपण बेसिक माहिती बघितली. जर तुम्हाला ही माहिती माहित असेल तरच तुम्ही पुढील प्रकरण चांगल्या प्रकारे सोडवू शकता. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि जे तुमच्या विद्यार्थी मित्रांना, इतर विद्यार्थी मित्रांना जे अभ्यास करणारे आहे किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहे अशा मित्रांना शेअर करा. धन्यवाद.